नमस्कार, मी अरविंद आखरे। सध्याची जी भाषण पुष्प मालिका चालू आहे यातल्या हे 17व्या नंबरचं पुष्प आहे आणि सध्या मला भेटलेले सत्पुरुष या विषयावर आपली भाषण चालू आहेत। तर आता थोडं मी तुम्हाला इतिहास काळात घेऊन जाणार आहे। 1975 माझ्या परिवर्तनाला अचानक सुरुवात झाली। त्याआधी मी संपूर्ण नास्तिक होतो। खरं म्हणजे माझे वडील वेदमूर्ती होते। पुण्यातल्या नारायणपेठेतल्या देवीच्या मंदिरातल्या वेदपाळेत शाळेत ते शिकवत असत। परंतु मी कमालीचा नास्तिक। मी स्वतः कधी पूजा केली नाही आणि माझ्या पत्नीलाही कधी करू दिली नाही। देवाजवळ कधीही दिवा लावू दिला नाही। तेल वाया जाते अशी माझी धारणा होती। अगदी तिला कधी मंगळगौरसुद्धा आम्ही करू दिली नाही। आता या वातावरणात मी वाढलो। परंतु अचानक एक ग्रहस्थ माझ्या आयुष्यात आले आणि मी संपूर्णपणे पालटून गेलो। त्याने मला गणपतीची उपासना सांगितली। फक्त एक अट होती की तुम्ही विश्वासाने करा। त्याप्रमाणे मी सुरू केलं। त्राटकाचा अभ्यास मला त्याने पहिले दिला आणि मी नास्तिक असलो तरी वृत्तीने वाईट नव्हतो। अतिशय चांगले संस्कार माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले होते। फक्त माझा दोष असेल तर मी अतिप्रामाणिक होतो। अतिप्रामाणिक हा सुद्धा एक दोष आहे। मी दिलेल्या शब्दावर माझा अतिशय विश्वास। मी एखादा शब्द दिला की मी कुठल्याही परिस्थितीत तो पाळणार। त्यामुळे मी त्यांना शब्द दिला होता की मी हे करीन। त्याप्रमाणे मी सुरू केलं। त्यामुळे हा जो योगशास्त्राचा अभ्यास नंतर त्यांनी मला जो सांगितला तो मी अगदी निशंक होऊन कोणताही अनुभव न घेता कोणत्याही शास्त्राला मी कधी नावं ठेवलेली नाही। एखाद्या शास्त्राचा अजिबात अनुभव नाही घ्यायचा आणि त्या शास्त्रावर नावं ठेवायची हे मला कधी शिकवलेलं नाही। आधी अनुभव घ्या। कुठलंही शास्त्र असो, ज्योतिष शास्त्र असो, अजून काय असो, ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही त्या शास्त्राविषयीचं मत बनवू नये। कारण आपलं मत हे अर्धवट ज्ञानावर अवलंबून असतं हे खूप लोकांचं मी पाहतो। एकदम फटकन रिमार्क मारून देतात, त्यातलं काही माहिती असत नाही त्यांना। परंतु ही वृत्ती अतिशय वाईट आहे। आणि मनात शंका ठेवली तरीही त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकत नाही। निशंकपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे। एखादी गोष्ट तुम्ही सांगितलं मी आम्ही करतो, मग ती निशंकपणे करा। या त्राटकांनी मला प्रचंड अनुभव दिले आणि या शास्त्रावर माझा अत्यंत विश्वास बसला। तोपर्यंत या शास्त्रावर माझा विश्वास नव्हता। एकदा आम्ही काही मित्र म्हणून एका खेड्यावर हुरडा पार्टीसाठी गेलो होतो। वाटेत नदीवर गणेश यज्ञ केला। त्या रात्री आम्हाला शवासन शिकवण्यात आलं। शवासन म्हणजे प्राणध्यान। पहिल्याच प्रयोगात माझं शरीर तरंगू लागलं। कदाचित त्यानेही माझ्या या अंतर्गत शक्तीची कल्पना नसावी। क्रिया संपल्याबरोबर मी पद्मासनात ताठ बसून राहिलो। पूर्ण शरीर ताठ झालेलं होतं आणि पाठीचा कणा जो आहे हा संपूर्ण ताठ होता। सरळ स्ट्रेट परपेंडिक्युलर लाईनमध्ये जाईल इतका तो ताठ होता। एरवी आपल्या पाठीला कण्याला असे बाक असतात दोन। आणि मला कोणतंही भान नव्हतं। डोळे उघडे होते आणि मला भानावर आणण्यासाठी मात्र त्यांना प्रचंड स्वरूपात शक्तिपात करावा लागला असणार। माझ्याबरोबरची मित्रमंडळी तर घाबरून गेली। त्यांना हे काय चाललं आहे हे समजेना। आणि मग हळूहळू मी माझ्या भानावर आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी परतलो। सगळे पहाटे सकाळी ध्यानात बसल्याबरोबर मग मला मात्र माझा पूर्वजन्म आठवायला लागला। सर्व आठवणी अशा समोर दृश्यमान झाल्या। मला माझ्या या संसाराचं प्रयोजनच समजेना ती दृश्य दिसायला लागली। माझी पत्नी, मुलं,
माझं राहतं ठिकाण आणि हे चार पाच दिवस चाललं. वेगवेगळं त्यातलं सगळं आठवणी जागृत झाल्या, स्थान जागृत झालं, कुठे मी काय करत होतो हे सगळं मला समजायला लागलं. पूर्वजन्मीचे गुरु आठवले आणि मग लक्षात आलं की मी नाथपंथी पूर्वजन्मीचाच आहे. त्यानंतर हा सगळा काळ अत्यंत माझ्यासाठी भारावलेला होता. मी नव्हतोच माझ्यात आणि संसार किती मिथ्या आहे याची जाणीव मला त्या काळी झाली. प्रचंड वैराग्य उत्पन्न झालं आणि या माझ्या गुरूंच्या पूर्वजन्मीच्या गुरूंच्या आठवणीमुळेच मला पुढे मी तारलो गेलो. कदाचित त्यासाठीच ती आठवण देण्यात आली असेल. यापेक्षा या संबंधी मी अधिक काही सांगू शकत नाही. गुरु कसा असावा आणि कसा नसावा हे दोन्हींचे धडे पुढे आयुष्यात मी भरपूर घेतले. अनंत वेगवेगळ्या लोकांच्या गुरूंच्या सान्निध्यात मी आलो. निदान 50 लोकांच्या गुरूंच्या सान्निध्यात मी आलो आत्तापर्यंत. वेगवेगळ्या संप्रदायातल्या वेगवेगळ्या गावातल्या त्यांच्याशी वार्तालाप भरपूर झाला. त्याच्यामध्ये गाणगापूरला एक नाथपंथी होते. मी गाणगापूरला 4 महिने मुक्का मला होतं तेव्हा तिथे एका नाथपंथीयाशी माझा जवळचा संबंध आला. रोजचा आम्ही जात असे मी त्यांच्याकडे. त्यांनी मला छायापुरुष ही साधना शिकवली. छायापुरुष ही तुमचीच एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही टक लावून पहा आणि मग त्याचा छायापुरुष पहा. त्या व्यक्तीचं संपूर्ण भविष्य त्या छायापुरुषात तुम्हाला दिसतं. कठोर साधना आहे. तुम्हाला इंटरनल अंतर्गत शक्ती त्याच्या भरपूर पाहिजे. असाच मी पूर्वी जेव्हा गुरु शोधण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा नरसोबाच्या वाडीला यती महाराज नावाचे अत्यंत थोर ग्रस्त आहेत साधू संन्यासी अशी मला माहिती मिळाली. ते त्यावेळी पन्हाळ्याच्या जवळ एका ठिकाणी वाघबिळाच्या ठिकाणी एक समर्थांचं स्थान आहे आत त्या ठिकाणी आले असा निरोप आल्यामुळे मी तिथे गेलो. मी गेलो त्याच्या सकाळीच ते तिथून निघाले होते. तिथून मग ते वाडीला गेले समजलं. मी वाडीला गेलो. वाडीला त्यांचं दर्शन झालं परंतु त्यांनी काही टाकाला सूर लावू दिला नाही आणि नंतर पुन्हा गेलो तोपर्यंत इंदोरला निघून गेले होते. याचा अर्थ तुमच्या नशिबात असेल तोच गुरु तुम्हाला मिळतो. तुम्ही कोणाच्या मागे लागून तो गुरु तुम्हाला मिळत नाही. तुमची जी काही पात्रता असेल त्यानुसार तुमचा गुरु ठरलेला आहे आणि तोच तुम्हाला मिळतो. नुसतं मी यांना गुरु मानलं यांनी गुरु पण येत नाही. कारण त्यांनी तुमचं शिष्यत्व मानलं पाहिजे ना. तुम्ही गुरु देत मानलं त्यांनी शिष्यत्व जर मानलं नसेल तर काय त्याचा काय उपयोग आहे. म्हणजे मी आध्यात्मिकदृष्ट्या बोलतो आहे. श्रद्धा म्हणून तुम्ही माना कोणाला आहे त्याचे तुम्हाला जे काय असतील ते फायदे तोटे जे असतील ते मिळतील. परंतु मी आध्यात्मिक दृष्टीतून बोलतो आहे की तुम्ही त्यांना मानलं ठीक आहे पण त्यांनीही तुम्हाला मानलं तरच ते आहे ना. नाही तर नुसत्या मानण्याला काही अर्थ नाही. जेव्हा सुरुवात आम्ही केली तेव्हा मला हेच सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरांना गुरु माना. ठीक आहे मानतो. आणि त्यावेळेपासून ज्ञानेश्वरांना मी गुरु मानायला लागलो. परंतु नंतर असं लक्षात येतं की काही क्षुल्लक कारणासाठी आपण हे गुरुत्व पटकन तोडायला मागे पुढे पाहत नाही. आपण अत्यंत सामान्य दृष्टीचे असतो, सामान्य वृत्तीचे असतो याची आपल्याला जाणीव नसते. पण परिस्थिती आली की तुमचं अत्यंत सामान्यत्व तुम्हाला तुमचे गुरु दाखवून देतात. खूप लोक मी पाहिले गुरुभक्ते अमुक आणि टमुक सांगणारे पण वेळ पडली की ते पळतात. इथं त्यांना मग गुरु गुरु काही स्वार्थ माणसाचा आडवा आला की तो गुरु संपला त्याच्यातला. असला गुरु काय कामाचा, असला गुरुभाव काय कामाचा, त्यांनी काहीच उत्पन्न होत नाही. 99% जी माणसं मी बघतो ह्यांना गुरु म्हणजे त्यांच्या संसारातले प्रश्न सोडवण्यासाठी हवा असतो. आजारी पडलो माझे गुरुदेव करतील. अरे काय गुरु काय तुमचं आधार पण काढण्यासाठी आहेत का. पण हा विचार आपण करत नाही. आपण अंध असतो स्वार्थाने.
गुरु म्हणजे माझ्या संसारातले प्रश्न सोडवणार, माझ्या मुलाचं लग्न जमवणार, माझ्या मुलीचं लग्न जमवणार, माझ्या मुलाला नोकरी देणार, माझं घरदार असेल तर ते देणार, यासाठी नाही आहे. यासाठी तुम्ही जात असाल तर तुम्ही फार मोठी चूक करता आहात. तर असे हे यती महाराजांचा माझा ऋणानुबंध नव्हता, कितीही मी जाऊन गाठ पाठलाग केला काही उपयोग झाला नाही. नंतर नागपूरला एक धामणकर गुरुजी म्हणून महालात राहत असत, अतिशय सत्पुरुष. जी सामान्य माणसं दिसतात ना ती आत असतात, कारण ते त्यांचं दाखवत नाहीत. आपल्याला दाखवणारी माणसं आवडतात. ही सामान्य माणसं जी असतात असामान्य, हे आपले गुण दाखवत नाही, ते लपवलेले असतात. सामान्यामध्ये अतिशय सामान्य म्हणून ते राहतात. त्यांच्या घरातलेही लोक अनेक वेळा त्यामुळे त्यांना ओळखत नाहीत की यांची काय अवस्था आहे. तर हे धामणकर अत्यंत विद्वान. मी जे गायत्री पुरस्करण केलं त्याचं संपूर्ण बाकीचं मार्गदर्शन त्यांनीच मला केलं. आणि त्यांच्या मोठेपणा, अतिशय नम्रपणा हे पाहिल्यानंतर मला वाटलं की माणूस हा असा पाहिजे. कुठे कधी पैशाच्या मागे नाही. अत्यंत श्रेष्ठ माणसं असतात. माझ्या नशिबाने अशी अनेक माणसं माझ्या आयुष्यात आली. कल्याणला एक मामा दांडेकर म्हणून राहत असत, ते आता नाही आहेत. हेही ग्रस्त माणसांनी त्याग किती करावा याचं उदाहरण आहे. त्यांच्या गुरुंनी सांगितलं नोकरी सोडा, त्यांनी कसलाही संसाराचा विचार न करता नोकरी सोडली, अक्षरशः भिक्षा मागून आयुष्य काढलं. प्रचंड हिमतीचा मोठा माणूस, पण सामान्यत्व पत्करलं. गुरुची आज्ञा संपलं, त्यांचा संसार कसा निभला, कसं काय झालं हे त्यांचं त्यांना माहिती. माझी त्यांची भेट झाली, एक साध्या पत्राच्या खोलीत ते विचारी राहत असत. नंतर नंतर ते अंध झाले दिसेना त्यांना, पण साधनेचं पाठबळ प्रचंड होतं त्यांच्यामध्ये. आळंदीला बुवासाहेब गोडबोले म्हणून होते आळंदीच्या संस्थानमध्ये, ते त्यांचे गुरु आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचं आयुष्य सगळं गेलं. फार सुंदर ग्रंथसंपदा त्यांच्या हातून झाली. दुसरं एक मला भेटलेले एक सत्पुरुष म्हणजे भिलवडीला भुवनेश्वरी मंदिराजवळ राहणारे हौसनाळे नावाचे ग्रस्त. ही सर्वसंग त्याग परित्याग केलेली अशी माणसं कुठेतरी लांब राहतात, प्रसिद्धी नसते त्यांच्याकडे. तुमचा ऋणानुबंध असेल तेव्हाच त्यांची भेट होते. त्यांना भेटल्यानंतर मला इतकं रडायला आलं, त्यांच्या पायापाशी बसलो, मन असं मोकळं होऊन गेलं. देवाणघेवाण काय झाली आहे त्यांना माहीत आणि मला काही तसं समजलं नाही, परंतु ही होत असते देवाणघेवाण. माझे मामा स्वतः वयाच्या 8व्या वर्षी घरून निघून गेले, संन्यास 8व्या वर्षी संन्यास घेतला. आणि फिरत 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 मग नर्मदा काठी ते स्थित झाले. ओंकारेश रोडला त्यांचा मोठा आश्रम आहे, आता ते हयात नाही आहे. त्या आश्रमात मी गेलो होतो आणि एक एक जे काही आहे ना, त्याग केल्याशिवाय इथे मोठेपणा येत नाही. आणि अतिशय सामान्य हा माणूस तुम्हाला ओळखणारच नाही की हा कोणी मोठा महात्मा आहे. इतके ते सामान्य राहतात, गुणदोष आपले दोष दाखवत राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे लोकांचं लक्षही लागत नाही. जसे कोल्हापूरला चेले महाराज होते जवळच, ते कोणाला दिसले की शिव्या द्यायचे, त्यामुळे लोकांना वाटत कसला हा माणूस, हा काय आध्यात्मिक आहे शिव्या देतो. पण ही माणसं अंतरंग कधी दाखवत नाही, दाखवायचं त्यालाच दाखवतात. आणि तेही माणूस तो ते अंतरंग गुप्त ठेवत असतो. तर अशा प्रकारे ही अनेक माणसं माझ्या आयुष्यात येऊन गेली आणि त्यांनी मला समृद्ध केलं. मी मगाशी सांगितलं की 30-40 महाराज मंडळींच्या सहवासात मी आलो, पण हे सगळं अव्यक्त असतं. सगळ्यात छान म्हणजे एक अतिशय सुंदर असा
अनुभव मला आहे. ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेव यांच्या समाधीपाशी मी सासवडला गेलो होतो आणि समाधीत काय माझा ऋणानुबंध त्यांचा असेल काय माहीत नाही. समाधीला मिठी मारून मी इतका हमसा हुंशी रडलो. प्रत्यक्ष गुरुत्व समोर दिसत नसलं तरी ते तिथे आहे. समाधीत म्हणजे मग देह आहे त्यांचा त्या ठिकाणी. असं मोकळेपणाने रडण्याचं तुम्हाला एक तरी ठिकाण पाहिजे जे पुरुषांना असत नाही. तर हे आहे गुरुत्व. आणि हे गुरुत्व समजावून घ्या. अनेक लोकांना जे तुम्ही वरवर पाहता तसे ते नसतात. आत अंतरंग प्रचंड काही मोठा असतं आणि आपले गुण ते कधी दाखवत नाहीत त्यामुळे तुम्हाला ते समजू शकत नाही. सामान्य तुम्हाला वाटते हा तेजस्वी आहे तो अमुक आहे आणि तो असं तेज बीज काही असत नाही. तेज असतं ते आत. ते तुमच्या सामान्य मांसाच्या डोळ्याला दिसणार नाही. त्याचं असतं वलय. वलय पाहण्याची शक्ती आहे का तुम्हाला? तुम्हाला वाटते काय तेजस्वी आहे गोरा आहे म्हणजे तेजस्वी नाही आहे. अनेक काळी माणसं मी अत्यंत तेजस्वी बघितलेली आहेत. स्वतः आपले नरसिंहस्तुती स्वामी महाराज हे काळे हावळे होते गोरेपान नव्हते. तरीही ते जे तेज असतं ते डोळ्यात असतं. हे डोळे पाहण्याची शक्ती तुमच्यात असेल तेव्हाच तुम्हाला ते तेज समजेल. नाही तर असं तेज वगैरे काही समजत नाही. तर असो तुम्हाला असे कोणी भेटोत त्यांच्यापासून डायरेक्ट इनडायरेक्ट कसा का असेना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळो. चांगल्या मार्गाला लागा. जडाच्या अपेक्षेने संसारातल्या सुखाच्या अपेक्षेने कुठल्याही गुरुकडे जाऊ नका हा माझी तुम्हाला विनंती आहे. तुमचा त्यात काही फायदा नाही. त्यांच्याकडे असतं अमृत आणि तुम्ही मागता चहा असं नका करू. छान शिका. छान शुद्ध अध्यात्माकडे लागा. तर एवढं आजचं भाषण पुष्कळ झालं. आज पुरे आहे. पुन्हा आपण कुठल्या तरी एखाद्या छान विषयावर पुन्हा भेटू. नमस्कार.